नमस्कार, आज आपण चिघळ्याची भाजी बनवूया। ती कशा पद्धतीने बनवायची ते आपण बघू। ही चिघळ्याची भाजी आहे, हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची। ही जमिनीवर पसरलेली असते त्यामुळे हिला खूप माती असते, छान धुवून काढायची। नंतर बारीक चिरून घ्यायची। बघू शकता मी चिरून घेतली ही भाजी। 3-4 कांदे बारीक चिरून घ्यायचे। पाव वाटे मुगाची डाळ भिजवून घेतली। 2 चमचे शेंगदाणे, 10-12 मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ, आवश्यकतेनुसार तेल। आता पॅन तापायला ठेवला, त्यामध्ये बारीक चिरलेली भाजी टाकायची आणि हिला छान भाजून घ्यायचं। बघू शकता या पद्धतीनं भाजीला सारखं हलवत राहायचं। गॅस फुल ठेवायचा, थोडस 1 चमचा तेल टाकायचं। थोडीशी भाजत आल्यानंतर तेल टाकायचं, नंतर परत भाजायची। बघू शकता आता आपली भाजी भाजायची झाली। पूर्ण पाणी आटलेलं आहे त्यामधलं, आता हिला काढून घेऊ आपण। आता मिक्सरच्या भांड्यामधून शेंगदाणे, मिरच्या, लसूण आणि जिरे बारीक वाटून घ्यायचे, थोडे जाडसरच। पॅन तापायला ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल तापले की त्यामध्ये कांदा टाकायचा, भाजीला कांदा थोडा जास्तच वापरायचा। कांदा छान तळून घ्यायचा आता लालसर होईपर्यंत। कांदा परतला आता, त्यामध्ये आता मिरची शेंगदाण्याचं वाटण टाकायचं, यालाही छान परतून घ्यायचं। आता यामध्ये भाजलेली भाजी टाकायची, भाजीलाही छान मिक्स करून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची 1/2 चमचा, भिजलेली मुगाची डाळ टाकायची। डाळ मसुराची, तुरीची कुठलीही वापरू शकता आपल्या आवडीनुसार। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि या भाजीला छान मिक्स करून घ्यायचं। ही भाजी खूप छान लागते, थोडीशी आंबट चव असते भाजीची आहे। आता कमी गॅसवर 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर भाजीला परत हलवून घ्यायचं। बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी खूप छान लागते,